आरक्षण हे पुन्हा 2030 पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. कुठलं आरक्षण? कुठलं? कशामध्ये? राज्यसभा, लोकसभा आणि विधान सभा, विधान परिषद हे म्हणतात. ठीक आहे. एससी एसटी चं आरक्षण कायम ठेवण्यात आलेलं आहे. फक्त अँग्लो इंडियन. अँग्लो इंडियन म्हणजे कोण? कुठलं जाईल? अँग्लो इंडियन म्हणजे काय? बोलते ब्रिटिशांचे जे वंशज भारतात आहे ते भारतीय वंशज म्हणून गणले जात होते. गव्हर्नर जनरल होते किंवा जे भारतात होते ते जर भारतात स्थायिक झालेले असतील त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात येत होते. हे आरक्षण 2020 पासून म्हणजे फेब्रुवारी 2020 पासून ते रद्द करण्यात आलेले आहे. ठीक आहे. अँग्लो इंडियनचं आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे. परंतु राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेमधलं आरक्षण किती वर्षासाठी वाढवण्यात आलं? परत 10 वर्षासाठी वाढवण्यात आलेलं आहे. Thank you.
या गोष्टींचा अभ्यास करायचा मध्ये अजून पण आहे जे लोकसभा लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग नोकरी प्रक्रिया किंवा काय आणि बाकी याच्यामध्ये फक्त डीप जाईल का करायचा अभ्यास नाही बरोबरच या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे की जरा गले होऊन इथे काय समजत नसेल तर विचार न्याय व्यवस्था याच्या मध्ये सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय येते त्यानंतर घटना दुरुस्ती निवडणूक आयोग दिव्यमाने दिला आलेलं होतं संविधान दिवसाच्या दिवशी 26 नोव्हेंबरला 10 वर्षाच्या मुलीचे 330 कर्म पाठ होते किती कर्म पाठ होते 330 कुठल्याही प्रश्न विचारला तर 30 सेकंदामध्ये ती उत्तर द्यायची 30 सेकंदामध्ये ती उत्तर द्यायची त्या मुलीने तसा पद्धतीने काम केलं तर 10 वर्षाचे आपलं साधारण 20 वर्षाचं असेल ना जे 330 होतात आपल्याला ऑब्व्हियसली दुप्पटा नको पण आपल्याला 395 करायचे हा 395 कर्मांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तो कशा पद्धतीने काय ते विभाग वाईज असते 1 2 3 ते विभाग वाईज पाठ करायचे ते कशा पद्धतीने त्याची जबाबदारी आमची असेल ते विभाग वाईज काय काय करायचं कशा कशा पद्धतीने करायचं त्यातले जे ठराविक कर्म असते मग तुम्ही म्हणजे की 1 ते 395 डायरेक्ट जो बेडरूम चांगला की सांगायचे का नाही त्यातलं काय आहे की ज्या प्रमुख गोष्टी असतील उदाहरणार्थ असं असेल की मूलभूत हक्क कुठून कुठपर्यंत आहे तर 12 ते 35 हा मार्गदर्शन तत्वे 36 ते 51 आहे मूलभूत कर्तव्य किती आहे कलम 51 ए संसद मध्ये मत विचारलं की राष्ट्रपतीचं कलम किती आहे उपराष्ट्रपतीचं कलम काय आहे हा राज्यसभेचं कलम काय आहे लोकसभेचं कलम काय आहे सर्वोच्च न्यायालयाचं कलम काय आहे राज्यपालाचं कलम काय आहे निवडणुकाचं कलम 300 काय पुढे 324 का 326 329 पर्यंत आहे कुठून तो कुठपर्यंत इच्छा 4-5 लोक जे अभ्यास करताय ऑलरेडी आपण असं जर असेल तर आपल्याला त्या गोष्टी लगेच आठवायला पाहिजे आपण वाचलेलंय ना 3-4 लोक ऑलरेडी अभ्यास करता आहेत तर त्यांना ती गोष्ट यायला पाहिजे संसदे संदर्भात न्याय व्यवस्थे संदर्भात घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती विशेष बहुमताने केली जाते साध्या बहुमताने केली जाते संयुक्त बैठक बोलून केली जाते ती काय आणीबाणी 3 पद्धतीने केली जाते त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी असते राज्यामध्ये जी अवलंबली जाते तिला काय म्हणतात राष्ट्रपती राजवट म्हणतात आणि आर्थिक आणीबाणी संविधान म्हणतंय की आर्थिक आणीबाणी लागू करा आर्थिक आणीबाणी लागू करा आणि GDP मायनस मध्ये ना लागू करा असं म्हणत आहे नेमकी काय त्या सर्व गोष्टी 352 356 360 आर्थिक आणीबाणी 360 राष्ट्रपती राजवट 356 आणि 365 365 कारण एकच आहे की केंद्र सरकारच्या निर्देशांचं जर पालन केले नाही तर ती लागू केली जाते ती एकच वेळा लागू झालेली आहे दिल्लीमध्ये
365 नुसार त्या ज्या छोटे छोटे गोष्टी असतील त्या कशा करायच्या काय करायच्या संविधानाची निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे संविधान म्हणजे काय हा असा दस्तऐवज जो सामान्य नागरिक आणि त्याच्यावरती जे काही राज्यकर्ते आहे जे काही प्रशासन किंवा जे काही राज्यकर्ता आहे त्यांच्या दोघींमधला दुवा किंवा जे नियम आहे जे दस्तऐवज त्याला संविधान म्हटलं जातं संविधान कशा पद्धतीने काम करतात राज्य व्यवस्था कशा पद्धतीने काम करते त्याच्यामध्ये जे तीन पिलर आहे कायदे मंडळ आहे त्याच्यानंतर कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ कार्यकारी मंडळ काय करतं जे काही कायदे लागू केले त्याचं अंमलबजावणीचं काम करते आणि न्याय मंडळ काय ते योग्य पद्धतीने होत आहे आणि त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचं काम करते न्यायव्यवस्थेमध्ये तीन महत्वाचे खांब आहेत ते कशा पद्धतीने काम करतात त्याची निर्मिती कशी झाली किती दिवस झाले कोण कोण होतं साहेबांनी नेमकं काय केलेलं आहे त्यांना सर्वात महत्वाची भूमिका बजावण्यासाठी हे केलं जातं त्याचं कामकाज किती दिवसात झालेलं आहे सामान्य लोकांना त्याच्यामध्ये मत मांडण्याचा अधिकार होता का किंवा त्याचे काही लोक होते ते कशा पद्धतीने काम करत होते दुसऱ्या देशांचा 160 देशांचा जर अभ्यास केलेला आहे तर मग ते कशा पद्धतीने त्यांचं संविधान स्वीकारलेलं आहे राष्ट्रपती पद कोणाकडून घेतलं नागरिकत्व कोणाकडून आपण स्वीकारलेलं आहे 1935 चा कायदा जो ब्रिटिशांनी तयार केलेला होता त्याच्या 321 कलम आपण ऍज इट इज घेतलेले आहेत कशा पद्धतीने घेतलेले आहेत त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सरनामा म्हणजे उद्देश पत्रिका जी आहे उद्देश पत्रिका म्हणजे काय संविधान जे उद्देश आहे ते नेमके कशा पद्धतीने जे उद्देश पत्रिकेमध्ये अभ्यासायचे आहे कलम मी सांगितले की आपल्याला 1395 कलमांचा अभ्यास करायचा आहे ते प्रकरणांमध्ये विभागलेलं आहे संघराज्य आता सध्या किती देश आहे नवीन देश निर्माण नवीन राज्य निर्माण करायचं असेल तर कशा पद्धतीने निर्माण केला जातो त्याचे सीमा बदलवायचे असेल तर ते 1 ते 4 कलमांमध्ये ती गोष्ट दिलेली आहे 1 ते 4 कलमांमध्ये नागरिकत्व 5 ते 11 कलमांमध्ये त्याचा भाग दिलेला आहे एखाद्या देश एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे तर आपल्या देशाचं नागरिकत्व संपुष्टात येऊन जातं दुसऱ्या देशाचा व्यक्ती भारताचं नागरिकत्व स्वीकारतो त्याला काय अट दिलेली आहे येणारा जो कायदा जो आता वाद चालू आहे 31 डिसेंबर 2014 पूर्वी जे काही भारतात लोक आले आहे त्यांना भारतीय नागरिक म्हणून घोषित करण्यात यावे त्यांनी आजूबाजूचे देश घेतले पण त्यामध्ये मुस्लिम समाजाला वगळून टाकण्यात आलेलं आहे ते का त्याचे कारण काय काय ते नागरिकत्व संदर्भातच काय कायदेशीर रिलेटेड आहे ना त्या गोष्टीचा आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास करायचा त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो हा भाग याच्यावर एक प्रश्न असतो संविधान निर्मिती कामकाज किंवा त्या वेगवेगळ्या देशांकडून आपण स्वीकारलेले स्रोत संविधानाचे ते विस्तारनामा याच्यावर एक प्रश्न नेहमी असतो कलम कुठला कलम काय आहे त्याच्यावर नेहमी एक प्रश्न असतो आणि आणीबाणी आणि घटना दुरुस्ती यांच्यापैकी एकावर प्रश्न असतो आणीबाणी आणि घटना दुरुस्ती यांच्यावर एक प्रश्न असतो आणि हा एक संघराज्य क्षेत्र नागरिकत्व मूलभूत हक्क मूलभूत मार्गदर्शन तत्वे मूलभूत कर्तव्य कर्तव्यांपर्यंत एक किंवा दोन प्रश्न जास्तीत जास्त 2 ते 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात घटना दुरुस्ती म्हणजे काय ते एखादी कलम आहे त्याची सुधारणा केली जाते त्याला घटना दुरुस्ती म्हणतात आता बघा आपण काय केलं की जीएसटी लागू केलेलं आहे संपूर्ण देशात जीएसटी लागू केलं मग घटना दुरुस्ती करावी लागली ना की वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे टॅक्सेस उभारलेले होते ते रद्द करून संपूर्ण भारतात एकच टॅक्स प्रणाली लागू करायची तर त्याच्यासाठी कायदा करावा लागला तसंच केंद्रामध्ये आता काय केलं की ओपन कॅटेगरीला 10% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे मागच्या वर्षी 12 जानेवारी 2019 ला तर ते पण काय करण्यात आली घटना दुरुस्ती करण्यात आली घटना दुरुस्ती म्हणजे काय एखादी कायदा आहे त्याच्यात दुरुस्ती करणे म्हणजे त्याच्यात सुधारितच्यामध्ये बदल करणे त्याला घटना दुरुस्ती म्हणतात ठीक आहे
कुठपर्यंत आलेलो का आपण मूलभूत हक्कामध्ये जे काही जेवढे पण हक्क आहे तेवढाच डिटेल मध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे की मला मिळालेले अधिकार काय स्वातंत्र्याचा अधिकार काय शिक्षणाचा अधिकार काय हा धर्म जोपासण्याचा अधिकार काय काय आहे हा समानतेचा अधिकार काय काय आहे कायद्यापुढे सर्वांना समान हक्क देण्यात समान हक्क देण्यात आलेले कायद्यापुढे कोणाचा कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे त्यांनी पुन्हा केलंय तर सर्वांना समान दर्जा ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे किंवा मग रिझर्वेशन देण्याचा अधिकार म्हणजे ज्या 15(4) आणि 16(4) अंतर्गत जे मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं होतं त्याच्या अंतर्गत देण्यात आलेलं होतं हे काय की आर्थिकदृष्ट्या हा आर्थिक दृष्ट्या जर मागासलेले असेल किंवा दुसरं काय शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले असेल तर त्या समाजाला रिझर्वेशन द्यावं 15(4) आणि 16(4) अंतर्गत आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि जे 10% रिझर्वेशन देण्यात आलेले ते पण काय आर्थिक दुर्बल घटकांना ते रिझर्वेशन देण्यात आलेले आहे हा ओपन कॅटेगरी मध्ये जे लोक दारिद्र्य रेषेमध्ये येतात त्यांनाच ते 10% रिझर्वेशन देण्यात आलेले आहे ओपन कॅटेगरीच्या लोकांना ठीक आहे मूलभूत हक्क काय मला न्याय प्रविष्टीत एखादी गोष्ट मला जगण्याच्या अधिकारामध्ये मला काही अडचण येत असेल तर ती अडचण दूर करून मला तो हक्क मिळायला पाहिजे म्हणून मूलभूत हक्क असतात तो तुम्ही न्याय प्रविष्टीत मार्गदर्शन तत्व काय की एखाद्या राज्याला महाराष्ट्र असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल केरळ असेल या राज्यांनी केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करणे किंवा त्यांनी सांगितलेले एक कल्याणकारी राज्य निर्माण करायचे असेल तर एक नियमावली तयार केलेली आहे हे तत्व आहे ते तत्वाचं जर फॉलो केलं तर आपण एक कल्याणकारी राज्य निर्माण करू शकतो म्हणून मार्गदर्शन तत्वे आहे ते कशा पद्धतीने किंवा त्या कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये ते फोकस करायच्या आहे मूलभूत कर्तव्य आपल्याला मिळालेले कर्तव्य देशाप्रती असलेले कर्तव्य समाजाप्रती आई वडिलांप्रती असलेले कर्तव्य ते 11 प्रकारचे कर्तव्य ते काय काय हे नारकामध्ये आम्ही सेपरेटली शिकूया संसद संसदेमध्ये मी सांगितलं राज्यसभा लोकसभा या चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये विधानसभा विधान परिषद आता एकनाथराव खडसे किंवा ज्या काही 12 लोकांची यादी दिलेली देण्यात आलेली होती ती राज्यपालांनी अजून मान्यच दिली नाही हा तो अधिकार कोणाकडे आहे राज्यपालाकडे आहे की कोणाला विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून घ्यायचं की आमदार कोठामधून त्यांना ते द्यायचं आहे तो अधिक त्यांनी ते राखून ठेवण्यात आलेले आहे कशा पद्धतीने देऊ शकतात काय देऊ शकतात संसद मध्ये काय वरिष्ठ सभागृह कशा पद्धतीने काम करत कनिष्ठ सभागृह कशा पद्धतीने काम करत राष्ट्रपती कशा पद्धतीने काम करतात उपराष्ट्रपती कशा पद्धतीने काम करतात सभापती कशा पद्धतीने काम करतात एखादी कायदा लागू करायचा आहे जो संसद कशा पद्धतीने ते पारित करतात संसदेमध्ये कोण असतं लोकसभेमध्ये जे लोक आपण निवडून दिलेले आहे ते लोक म्हणजे रक्षा खडसे आहे हा उमेश पाटील जे आहे जे लोकसभेवर खासदार आहेत त्यांना कोणी निवडून दिलेलं आहे जे 18 वर्षावरील व्यक्ती आहे त्या व्यक्तींनी निवडून दिलेला आहे नाही तर म्हणताना आपण सर्वांनी म्हणजे तू 16 वर्षाचा असेल आपण सर्वांनी येणार हा ज्याला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे त्यांनी त्यांना निवडून दिलेला आहे मतदानाचा अधिकार पण आहे परंतु वोटिंग करणं गरजेचं आहे आणि वोटिंगला नाही पैशाची वाट बघू खास झाला असेल तर मग शेवटपर्यंत येत नाही मग म्हणजे नगरसेवक किंवा मग सदस्यांच्या निवडणुकीमध्ये पण मग खासदाराला माहित नसतं की आपलं क्षेत्र कुठपर्यंत लांबलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस खासदाराच्या निवडणुका असतात तर खासदार आपल्या प्रत्येक तिच्यामध्ये वार्डामध्ये फिरत नाही प्रमुख ज्या ज्या गोष्टी असतात तिथे फिरतो असं बघितलंय का पा खासदाराच्या प्रत्येक गावांमध्ये फिरलेला आहे नाही त्याचं क्षेत्र सुद्धा पूर्णपणे किंवा पूर्ण गावांची नावांची यादी सुद्धा माहित नसते त्याचं क्षेत्र कुठं असतं त्याच्यामध्ये दोन नंबर आमदार येतात आमदारांना थोडंफार माहित असतं त्याच्यानंतर मग नगरसेवक वगैरे असतात महापौर असतात महापौरांना पण माहित नाही की आपली सीमा कुठे कुठे छोटे छोटे आहेत परंतु जर तुम्ही हाच प्रश्न जर ग्रामपंचायतीच्या सदस्याला विचारला त्याला घर घर माहित असत म्हणून काय की पंचायत राज मध्ये काय विचारलेलं आहे की खालच्या लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे पंचायत राज खालच्या लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे त्याचा अभ्यास आपल्याला त्या घटनामध्ये करायचा आहे ठीक आहे आणि बाकी तसं घटना दुरुस्ती तसं निवडणुका काय दोन प्रकारच्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग दोन पद्धतीने काम करतात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणुका कोण कोण घेतं
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणुका कोण कोण घेतात? कोण कोण घेतात? केंद्रीय निवडणुकाच्या आयोगाचे केंद्रीय निवडणूक आयोग कुठल्या कुठल्या निवडणुका घेतात? लोकसभा, राज्यसभा, राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, हा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका, महानगरपालिकेचे निवडणुका, नगरपालिकेचे निवडणुका, हा किंवा पंचायत समितीचे निवडणुका, जिल्हा परिषदेचे निवडणुका या राज्य निवडणूक आयोग घेतो. ठीक आहे, मध्ये जर फरक काय काय आहे, ते कशा पद्धतीने काम करतात, त्याचे अधिकार काय काय आहे, ते कशा पद्धतीने त्याच्यावर कामकाज करतात. आता व्हीव्हीपॅट सुरुवात झालेली आहे, हा त्याच्यानंतर ईव्हीएम मशीन होतं, व्हीव्हीपॅट नेमकं कशा पद्धतीने काम करतं, ईव्हीएम मशीन कशा पद्धतीने काम करतं, हा याचा सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला निवडणूक याच्यामध्ये करायचा आहे. पंचायत राजचं काय, स्थानिक स्वराज्य संस्थेचे दोन वेगवेगळे काम आहे. एक शहरी भागांसाठी आहे, शहरी भाग म्हणजे नागरिक, जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे, आणि दुसरा भाग आहे ग्रामीण, त्याच्यामध्ये तीन स्तर दिलेले आहेत. दोन स्तर असतात ग्रामीण भागामध्ये. सर्वात वरती जिल्हा परिषद, जिल्ह्याच्या पातळीत ग्रामीण भागाचं काम करण्यासाठी जिल्हा परिषद असते. पंचायत समिती तालुका स्तरावर असते, तालुक्याच्या ठिकाणी असते, परंतु जे काही छोटे छोटे गाव आहे त्यांचा विस्तार करण्यासाठी असते, ग्रामपंचायत गावामध्ये असते. हा याच्यामध्ये एक असतं की जर लोकसंख्या कमी असेल तर दोन तीन गाव मिळून एक ग्रामपंचायत असते, त्याला गट ग्रामपंचायत म्हणतात. किंवा सेपरेटली एका गावासाठी एक ग्रामपंचायत असते. ठीक आहे, आणि मनपा महानगरपालिका ही जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे ती असते, जिल्ह्याच्या पातळीवर नाही. एका जिल्ह्यामध्ये दोन तीन पण असू शकतात, एका जिल्ह्यात असू पण शकत नाही. बुलढाणा विचार केला तर महानगरपालिका नाहीये, नंदुरबार विचार केला तर महानगरपालिका नाहीये, तोच जर विचार केला ठाण्यामध्ये तर ठाण्यामध्ये पण जास्त आहे, तोच विचार पुण्यात केला तर पुण्यात पण दोन महानगरपालिका आहे. हा म्हणजे इथे जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या पातळीवर एकच असेल जिल्हा परिषद, पण ती कोणाच्या भागासाठी, विकास करण्यासाठी, ग्रामीण भागासाठी. नगरपालिका जिथे लोकसंख्या त्या तालुक्यात जास्त आहे तिथे नगरपालिका पहिला गट आहे, दुसरा गट नगर परिषद. त्या तालुक्याची लोकसंख्या, तालुक्याची लोकसंख्या इन द सेन्स की भाग, शहरी भाग किती आहे, तिथे नगरपालिका असेल जास्त असेल तर दोन नंबर नगर परिषद, त्याच्या दोन नंबर लोकसंख्या कमी असेल तिथे नगर परिषद असते, आणि तीन नंबर नगर पंचायत. आणि शेवटचं नगर औद्योगिक प्राधिकरण एमआयडीसी एरिया, वसाती नगर औद्योगिक प्राधिकरण, नगर औद्योगिक प्राधिकरण आणि कटक मंडळ कॅन्टोनमेंट एरिया,
ना एखादी क्षेत्र आहे आपला वर्ग आहे आणि या वर्गामध्ये जर तिन्ही दलाच्या कुठल्यातरी यांनी वायुदल असेल हा भूदल असेल किंवा जलदल असेल नेव्हीच्या एखादी प्रशिक्षण केंद्र ट्रेनिंग सेंटर उभारलं असेल तरी इथे एखाद्या कोपऱ्यात जर सामान्य व्यक्ती राहत असेल ऑलरेडी पहिल्यापासून तर ते लोक सुद्धा कॅम्पमेंट एरिया मध्ये येतात किंवा जे लोक त्या ट्रेनिंग सेंटर मध्ये कॅम्प मध्ये काम करता आहे त्यांचे काही क्वार्टर्स असतात तर ते त्याच्यामध्ये कशामध्ये येत असतात तर ते त्या भागांमध्ये येत असतात ठीक आहे हा भाग आहे कॅन्टोनमेंट एरिया मध्ये याच्यामध्ये संपूर्ण नियंत्रण संरक्षण डिफेन्स मिनिस्ट्रीचं असतं हा मंत्रालयाचं संरक्षण मंत्रालयाचं याच्यावर नियंत्रण असतं ठीक आहे हा भाग झाला इथपर्यंत समजलेला आहे हा भागांवर मी सांगितलं की याच्यावर नेहमी एक प्रश्न असतो कर्मांवर एक प्रश्न असतो आजोवरचा भाग गेला त्याच्यावर एक प्रश्न खालचा भाग जो आहे त्याच्यावर एक प्रश्न किंवा दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात निवडणुका पंचायत राज घटना दुरुस्ती आणीबाणी याच्यावर एक प्रश्न नेहमी विचारला जातो कुठल्या तरी एका भागावर तो प्रश्न तू कसा काय एक्सपेक्टेड काय काय करायचं कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या त्याची जबाबदारी आमची असते काय काय करायचं तो पूर्णच्या पूर्ण एखादी एम लक्ष्मी काम म्हणा किंवा मग रंजन कोडंबे म्हणा ते घेऊन सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचून करायचं का नाही त्यातल्या फक्त महत्वाच्या गोष्टी ज्या ज्या महत्वाच्या आहेत त्या त्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत याच्यावर मी आधी सांगितलं याच्यावर बेसिक वर प्रश्न विचारला जाणार आहे ठीक आहे दोन चॅप्टर राहिले आपले शेवटचे जीके सामान्य ज्ञान इंटे प्रश्न याच्यावर असतील आणि चार ते तीन ते चार प्रश्न करंट अफेअरवर असतील हा भाग वेगळा आहे आणि हा भाग जो आहे हा वेगळा असेल यातच आहे बंधू हा ठीक आहे चला बघा या तीन भागांमध्ये जागतिक पातळी राष्ट्रीय पातळी आणि प्रादेशिक जागतिक पातळी म्हणजे जगामधल्या काही प्रमुख गोष्टी असतील देश असेल किंवा काही अमेरिकेची निवडणूक आहे ते किती टप्प्यात झाल्या त्या कधी झाल्या नवीन अध्यक्ष कोण आहे हा उपाध्यक्ष कोण आहे किंवा त्याच्या त्या महत्वाच्या प्रमुख बाबी काय काय होत्या निवडणुकीमध्ये किंवा चीन मध्ये काही झालेलं आहे का किंवा मग ऑस्ट्रेलियामध्ये काही झालेलं आहे का किंवा तिथे काही प्रमुख गोष्टी झालेल्या आहेत का एखाद्या जागतिक पातळीची नॉलेजेबल गोष्ट असेल तर ती विचारली जनरल नॉलेज हा नॉलेजवर विचारलं जाऊ शकतं करंट अफेअर म्हणजे काय की चालू घडामोडी की रिसेंटली मागील 6 महिन्यात अत्यंत महत्वाची गोष्ट झाली असेल तर ती तिच्यामध्ये येणार आहे परंतु देश जागतिक पातळीवर देशाच्या पातळीवर आणि प्रादेशिक पातळीवर जी प्रमुख गोष्ट आहे जी अविस्मरणीय आहे हा ती गोष्ट विचारली जाऊ शकते या तीन महत्वाच्या आहेत राष्ट्रीय पातळीवरची महत्वाची गोष्ट काय की कुठल्या तरी एकदम महत्वाची गोष्ट जी आहे जी कधीच
कोरली जाऊ शकत नाही किंवा मिटवली जाऊ शकत नाही त्याच्यावर राष्ट्रीय पातळी आणि प्रादेशिक की आपण ज्या राज्यात राहतोय महाराष्ट्रात किंवा आपण ज्या जिल्ह्यात राहतोय आहे इथली अजिंठा लेणीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो की अजिंठा लेणी सर्वात पहिले कोणी शोधून काढलेली होती जिचं खोदकाम कधी सुरू झालेलं होतं वेरूळ लेणी आणि अजिंठा लेणी कुठल्या ह्याच्यामध्ये शोधून काढलेली होती कुठल्या राजाच्या ह्याच्यामध्ये तो तुम्ही म्हणणार तर सर तो प्राचीनचा प्रश्न आहे किंवा उमर देवींचा प्रश्न आहे तो तुम्ही नॉलेज आहे जनरल नॉलेज तर याच्यावर तो कुठलाही पद्धतीचा याच पातळीवर विचारला जाऊ शकतो हा राष्ट्रीय प्रमुख गोष्टींवर जागतिक पातळीवर प्रमुख गोष्टी झालेली असेल तर ते या पद्धतीने सर्वात मोठं सर्वात लहान सर्वात वैशिष्ट्यपूर्ण या गोष्टी तिच्यामध्ये येऊ शकतात ठीक आहे या तीन वेगवेगळे आहे याचे दहा मुद्दे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी राष्ट्रीय चालू घडामोडी प्रादेशिक चालू घडामोडी आंतरराष्ट्रीय मध्ये काय येईल की या वर्षाचा शांतता नोबेल पारितोषिक कोणाला मिळाला किंवा मग प्रमुख गोष्ट असू शकते की अमेरिकेचे प्रमुख अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहे हा ते किती मतांनी जिंकून आलेले आहे राष्ट्रीय पातळीवर जर विचारलं की सर्वात जास्त कोरोनाची आपत्तीजनक परिस्थिती निर्माण कुठे झाली होती बिहारच्या निवडणुका किती टप्प्यात झाल्या हा सर्वात जास्त कुठल्या पक्षाला जागा मिळाल्या राजस्थान राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट का लागू करण्यात येत होती मध्य प्रदेश मध्ये नेमकी सत्ता उलट का झाली तिचे कारण काय काय तिच्याशी रिलेटेड एखादी प्रश्न विचारला जाऊ शकतो मायनर जीडीपी का झाला किंवा मग खासगीकरण बँका कुठल्या कुठल्या झालेल्या आहे विलीकरण करण्यात आले त्या बँका कुठल्या जीएसटी काय आहे हा किंवा मग प्रमुख बाबींमध्ये पॉलिटी मध्ये विचारला जाऊ शकतो ज्योग्राफी मध्ये विचारला जाऊ शकतं हिस्ट्री मध्ये एखादी गोष्ट महत्वाची जी रिसेंटली झालेली आहे तर ती विचारली जाऊ शकते की शताब्दी वर्ष आहे 100 वर्ष झाले 25 वर्ष झाले 60 वर्ष झाले हा 120 वर्ष कंप्लीट झालेले आहे हा किंवा 100 वर्ष किंवा 150 वर्ष कंप्लीट झालेले आहे राष्ट्र पातळीवर त्यांनी नाणे तयार केलं किंवा काही प्रमुख गोष्ट केली असेल काही मागील याच्यामध्ये पोस्टाबद्दलची काही प्रमुख गोष्ट आली असेल ती विचारली जाऊ शकते याच्यामध्ये महत्वाचं लक्षात ठेवा या दोन्ही बाबींमध्ये पोस्टाचा अभ्यास करणं आवश्यक आहे भारतीय पोस्टाबाबत संपूर्ण माहिती पोस्टाबाबत ती करंटली रिलेटेड असू शकते ती हिस्ट्रीशी रिलेटेड पण असू शकते किंवा त्याची वैशिष्ट्य प्रमुख बाबे असतील ते आपण आपण देणार आहोत ते याच्याशी रिलेटेड असतील म्हणजे म्हणणार पोस्टाचं तुम्ही घेतलं नाही सर तर ते या चॅप्टर मध्ये तो कव्हर होणार आहे ठीक आहे पोस्टाशी रिलेटेड जर गोष्ट विचारली जाणार आहे तर ते एकतर करंट मध्ये विचारली जाऊ शकते मेल सुविधा कधी सुरू झालेली होती हा जागतिक पोस्ट दिवस कधी साजरा केला जातो 9 तारखेला 9 ऑक्टोबरला भारतीय डाक दिवस कधी भारतीय पोस्ट दिवस कधी साजरा केला जातो 10 ऑक्टोबरला हा त्याची थीम काय आहे बोधवाक्य काय आहे पोस्टाचं
जे आपल्याला माहित असलं पाहिजे ना त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल आपण ज्या परीक्षेत अभ्यास करतोय तिथं ते ब्रीद वाक्य असलं पाहिजे मेल सुविधा कधी सुरू झालेली आहे स्पीड पोस्ट सुविधा कधी सुरू झालेली आहे कुठल्या पोर्टल मार्फत काम करता काल सांगितलं होतं ना सरांनी कुठल्या कुठल्या पोर्टल मार्फत काम चालतं पोस्टाचं दर्पण बरोबर हा तर या ज्या गोष्टी आहेत त्या या चॅप्टर मध्ये येणार आहे ठीक आहे आणि राहिलेले पाच ते सहा प्रश्न त्याला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये तो कुठला चॅप्टर राहिला आपला नैतिक शास्त्र आणि नैतिक मूल्य चार ते आठ मार्कांना प्रश्न असतात जर तुम्ही एमपीएससी जर सीसॅटचा अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये हा चॅप्टर कव्हर होतो याचे प्रकार काय काय नैतिक मूल्याचे प्रकार काय काय स्वभावामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे तो कसा असला पाहिजे काय असलं पाहिजे तर त्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या गोष्टी याच्यामध्ये अजून भरपूर गोष्ट असणार आहे त्या आपल्याला एक एक कव्हर करायचे आहे नैतिकतेच्या मूल्यमापनामध्ये इथिक्स काय काय कसे जपले गेले पाहिजे आपण जर पोस्ट म्हणून आपण सामान्यांपर्यंत सामान्यांच्या गोष्टी पोहोचवणे आवश्यक आहे आता तर मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्सअप मार्फत सर्व गोष्टी केल्या जातात परंतु महत्वाचं म्हणजे माझं उदाहरण सांगतो माझ्या मित्राच्या बहिणीला पुस्तक पाठवायचे होते एमबीबीएसचे साधारणतः 17-18 किलो पुस्तक होते जर मी दुसऱ्या पुस्तकात जाऊन चेक केलं तर त्या गोष्टीला 2000 रुपये पर्यंत 1800 ते 2000 रुपये लागत होते मी ती पुस्तक जाऊन जर केलं तर ते मला फक्त 600 रुपये लागलेले होते म्हणजे काय की इथे सर्वात महत्वाचं ते नैतिक मूल्यमापन जोपासले जातं की ही गोष्ट पाळली जाते की सामान्यांसाठी पोस्ट आजही काम करतात तर ते कसे काय काय हे पूर्ण संपूर्ण तिच्यामध्ये या 4 ते 8 मार्कांना हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे कारण याच्यात पैकीच्या पैकी मार्क मिळतात याच्यात सर्वेच्या सर्वांना पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहे ते कसं करायचं काय करायचं याच्या संदर्भात आपल्याला घ्यायचं आहे ठीक आहे हे विचारायचं आहे का चालेल मग थांबूया आपण याच्यात प्रकार काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी हा त्या कशा पद्धतीने याच्या संपूर्ण गोष्टी त्या व्यवस्थित सांगितल्या जाणार आहे